आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी मतदारसंघाच्या राजकारणाला विकासाचा दृष्टिकोन, जातीकडे नाही तर विकासाकडेच झेपावणार, ज्येष्ठ नेते MP पाटील. आमदार सौ शशिकला जोले यांनी केलेली विकास कामे पाहून निपाणी मतदारसंघाच्या राजकारणाला विकासाचा दृष्टिकोन असल्याचं सिद्ध होत आहे. त्यामुळं 12 मे रोजी विकासाचाच विजय होणार असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते MP पाटील यांनी महानकारी न्यूजशी बोलताना केलं. निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघाच्या तळागाळापर्यंत पोहोचून सर्वसामान्य जनतेची दुःखे दूर करण्याचं काम केलं आहे. अनेक समाज उपयोगी योजना मतदारसंघाच्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत. जनतेच्या सुखदुःखात समाविष्ट होऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निपाणीचे राजकारण जातीकडे नाही तर विकासाकडे झेपावणार आहे. निपाणी मतदारसंघात 12 मे रोजी विकासाचाच विजय होणार असे मत हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक ज्येष्ठ नेते MP पाटील यांनी महानकारी न्यूजशी मुलाखतीत व्यक्त केले. महानकारी न्यूजसाठी जत्राठून तानाजी बिरनाळेसह शिवाजी पोरे. हर्षितनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ व मुरबी नेते माननीय MP पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी MP पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या या मुलाखतीला या ठिकाणी सुरुवात करतो. कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. निपाणी मतदारसंघातून या ठिकाणी भाजपाच्या वतीनं आमदार सौ शशिकला जोल्ले वहिनी निवडणूक लढवत आहेत. या निवडणूक आधारितवर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की जोल्ले वहिनींच्या जी काय विकास कामं राबवली 750 कोटी रुपयाची, त्यावरती विरोधकांच्याकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत की जोल्ले वहिनी फक्त जाहिरातबाजी करतायत असे आरोप केले जात आहेत, त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल या ठिकाणी? आजपर्यंत मी काँग्रेसमध्ये पण होतो, जनता दलामध्ये पण होतो आणि गेले 25 ते 30-40 वर्ष मी हे राजकारण करतोय. बऱ्याच आमदारांना मी निवडून दिलं, परंतु माझ्या अनुभवून जर विचार केला ह्या 4 वर्षात जे काही जुल्लेवणीने जे काम केलं, तर ह्याच्यापूर्वीच्या कुठल्याही खासदारानं असू दे किंवा आमदारानं सुद्धा हे काम केलेलं नाही आहे. हे माझा अनुभव आहे की 450 ते 573 कोटी जे आता वहिनीने कामं केली त्याचं कणे तुम्हाला कणे कॉम्प्लेट काढून त्याची कणे पूर्णकडे माहिती दिलेली आहे, कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी काय काय खर्च केलेला आहे ते तुम्ही केव्हाही पाहू शकताय. जरी विरोधक काही जर म्हणत असलं तर हे फक्त राजकीय हे बंपकगिरी किंवा खोटं बोलण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही भांडवल नाही आहे आणि त्यांनी स्वतः ह्याच्यापूर्वी कामं केले नाहीत, त्यामुळे त्यांना ते असं वाईट वाटायला लागले. आपण आताच म्हणालात की आपण काँग्रेसमध्ये होता, JDC मध्ये होता, काँग्रेसमध्ये असताना तिथल्या नेतेमंडळींची तुमच्याशी असलेली वागणूक आणि ज्यावेळेला तुम्ही भाजपमध्ये आलात त्या भाजपांच्या नेतेमंडळीची वागणूक, जोल्ले कुटुंबियांची तुमच्याशी असलेली वागणूक, याबद्दल आपण नेमकं काय सांगाल या ठिकाणी? मी काँग्रेसमध्ये होतो, शंकर साहेबांच्यापासून बरेच आमचे कणी सर्व कार्यकर्ते आता जे नेतेमंडळ आहेत हे अगदी आमचे जवळके आहेत. त्यांचा आमचं मित्रत्वाचे किंवा घरोबाचे संबंध आहे. संबंधात किंवा ह्याच्या राजकीय ह्याच्यात कुठं फरक नाही आहे. तत्वामध्ये आमचा फरक पडला, आम्ही त्यांच्यापासून थोडं थोडं अलिप्त होत आलो. कारण वैयक्तिक ह्याच्यामध्ये कडे आमचं त्यांचं कडे अगदी चांगलं तत्वामध्ये तुमचं चांगलं होतं, फक्त विचार पटले नाहीत म्हणून आपण सोडून भाजपमध्ये आलात. की आपण या ठिकाणी हर्षितनाथ सहकारी साखर कारखान्याचे एक ज्येष्ठ संचालक म्हणून आपण काम करत आहात. या विधानसभा निवडणुकीनंतर थोड्याच दिवसांनी हर्षितनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहेत. या विधानसभा निवडणुकीचे परिणाम हर्षितनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर होईल असं आपल्याला वाटतंय का? मी गेले 20 ते 22 वर्ष हर्षितनाथ फॅक्टरीचा संचालक आहे. मला तुम्हाला एवढं सांगावं असं वाटतं की आताच्या आमच्या जे बोर्डामध्ये किंवा संचालकामध्ये की सजलगाव मतदारसंघाचे आमदार आहेत, माननीय जोल्ले अण्णांचा भाऊ आहे आणि कारखान्याची इलेक्शन ही सर्वपक्षीय किंवा पक्षीय न करता ती फक्त सभासदांची किंवा शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी असलेली ही आमची संस्था आहे. आणि मला असं वाटत नाही की ह्याच्यानंतर ह्याच्यात फार मोठा फरक पडेल, कारण संस्था आणि राजकारण ह्यात फार फरक आहे. त्यामुळं की थोडंसुद्धा कणी ह्या पद्धतीने जायला काही हरकत नाही आणि असं गेलं तरच कारखान्याची उन्नती किंवा कारखान्याचा फायदा होणार आहे.
सध्याची जी विधानसभा निवडणूक होत आहेत, विरोधी गटाकडून विद्यमान आमदार जोल्ले वहिनींच्यावरती अगदी खालच्या थरावरती जाऊन आरोप केले जात आहेत अशी सर्वत्र या ठिकाणी चर्चा सुरू आहे, याबद्दल आपण नेमकं काय सांगाल या ठिकाणी? हे बघा, जोल्ले वहिनींच्यावरती जे आता जे आरोप होत आहेत ते बालेश्वराचे, खरोखर त्यांच्यातल्या काही मुरब्बी नेत्याने त्याच्यावरती भाष्य केलेलं नाही आहे. काही नेते म्हणालेत की त्यांना शासन पाठवा, हे पाठवा, पण तो असं होऊन चालत नाही आणि असं म्हणूनही चालत. पण सर, प्रवास निप्पाणीमध्ये ज्या वेळेला शरद पवार साहेबांची सभा झाली होती त्यावेळेला एका मुरबी नेत्यानं सुद्धा वहिनींच्यावरती टीका केली होती, त्याबद्दल मी बोलतोय सर या ठिकाणी. जरी केले असले तर ते एवढं मनावर घेणार पण काही नाही, किंवा त्यांच्याकडे दुसरं काय आता भांडवल नाही टीका करण्यासाठी. विकासाचं काम त्यांनी आयुष्यात कधी केलंच नाही. ज्या लोकांनी आज टीका करतात त्या लोकांनी स्वतः पाठिंबा आपला इतिहास बघावा. आपण काय केलोय आणि काय करूया, आता काय करायलोय, किती त्याग केलोय, या भागासाठी काय केलं हे त्याने पण विचार करायला पाहिजे. आणि मग लोकांना दुसऱ्याकडे नावं ठेवायचं त्याला अधिकार आहे. माझ्या मते आमच्या भागामध्ये एवढा विकास झाला म्हणजे खरोखरच असल्या विकासाच्या कामात कुणालाही बोलायला कुठल्याही नेत्याला अधिकार नाही. जोल्ले वहिनींनी जी 750 कोटी रुपयाची विकास कामं केली त्याबद्दल काय सांगाल साहेब आपण? त्यांनी जे काम केलेलं आहे ते काही थातुरमातुर काम केलेलं नाही आहे. जे काम केले ते क्वालिटीचं केले, जे लोकांना पाहिजे, जे समाजाला पाहिजे, सर्व धर्म धर्मीय सर्व लोकांना, म्हणजे धनगर असू देत, मुसलमान असू देत, एससी लोकांना असू देत, लिंगायत भवन असू देत, सर्व लोकांना, मातंग असू देत, या सगळ्या लोकांना त्यांनी जे मागितलं आहे त्यांच्यासाठी त्यांनी कनी आपलं भवन भवन दिलेलं आहे, किंवा त्यांच्यासाठी कनी असं काय ना काय तर करून दिलेलं आहे. जो त्यांच्याकडे गेला आहे, जो मागितला आहे, त्यांनी कधी त्यांनी रिक्त हस्ते परत पाठवाय नाहीत. एवढंच नव्हे, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट थांबतंय त्या ठिकाणी जोल्ले उद्योगातर्फे सुद्धा त्यांनी काही फंड देऊन काही कामं केलेली आहे. जोल्ले वहिनींनी या भागामध्ये शेतीसाठी अशी काही एखादी मोठी व्यवस्था शेतकऱ्यांच्यासाठी केली का, त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल या ठिकाणी? शेतीसाठी जर म्हटला तर डोंगर फाट्यावरती नळ पाणी योजनेची त्यांनी उलिताखालीकडे बरीच जमीन आणलेली आहे. लखनापूरला एससी किंवा नाईक मेरेड समाजासाठी त्यांनी आणलेले आहे. पडल्याला सर्वसामान्य गरीब लोकांच्यासाठी, जनरल लोकांच्यासाठी सुद्धा त्यांनी स्कीम आणून त्यांचं कल्याण केलेलं आहे, किंवा त्यांचं इकॉनॉमिकली बेस वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्यानंतर सुद्धा त्यांनी असे बऱ्याच गावामध्ये त्यांनी करणार आहेत. फक्त त्यांना कागदपत्र देऊन त्यांच्याकडे जो जाईल त्यांचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. या भागात भाजपा पक्षवाढीसाठी, मतदान वाढीसाठी तुम्ही तुमच्या पक्षासाठी नेमकं काय कराल? आम्ही आमचा पक्ष वाढण्यासाठी आम्ही फक्त राजकारण करतोय ते फक्त विकासाचं राजकारण करतो. आजपर्यंत आमचा वहिनीने विकास केला, आपल्या भागाचा विकास केला, हा विकासच सांगून आम्ही आमचा पक्ष वाढवायचा प्रयत्न केलोय आणि त्याला बरेच लोक सहकार्य करत आहेत आणि आमच्या पक्षामध्ये येत आहेत. आणि त्यांना काही कळालंय की बाबा मागं ह्याच्यापूर्वी काय झालंय, आत्ता काय झालंय, आणि आता सत्ता नसताना वहिनीने एवढी कामं केली, जर नशिबानं आमची सत्ता आली कुठल्या परिस्थिती येणारच आणि आली तर ह्याच्या दुपटीनं काम त्यांनी करणार आणि भागाचा विकास करणार हे लोकांना नक्की माहिती आहे. म्हणजे येणारी ही निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावरच होईल असं आपल्याला वाटतं? 100% विकासाच्या मुद्द्यावर ही इलेक्शन होणारच आणि ती आम्ही जिंकणारच. निप्पाणी मतदारसंघामध्ये या ठिकाणी जातीचं राजकारण होईल अशी सध्या चर्चा सुरू आहे, याबद्दल नेमकं आपण काय सांगाल साहेब? आपल्या भागामध्ये आजपर्यंत जर तुम्ही विचार केला तर सुभाष जोशी निवडून गेले, हे काही जातीवर निवडून गेले नाही. आता वहिनी जे चालल्यात हे काही जातीवर निवडून जाणार नाहीत. आमच्या आता वहिनींचं जे इलेक्शन आहे हे विकासाभिमुख आहे. सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व लोकांचे कामं केल्यामुळं, सर्वजण वहिनींच्या पाठीशी असल्यामुळं इथं जातीचं राजकारण होणं शक्य नाही आणि हे कदापि शक्य नाही.